सध्या मराठी टेलिव्हिजनवर अनेक मालिकांचे चॅनल्स तसेच बऱ्याच मालिका पाहायला मिळतात, पण काही वर्षांपूर्वी अगदी मोजकेच चॅनल आणि मोजक्याच मालिका टीव्हीवर पाहायला मिळायच्या. पण त्यातही काही मालिकांनी प्रेक्षकांच्या मनावर अक्षरशः गारूड केलं. चला तर पाहूयात कोणत्या होत्या या मालिका आणि कोणत्या कलाकारांनी जिंकलं होतं प्रेक्षकांचं मन. अवंतिका. 2002 साली आलेल्या या मालिकेनं अल्पावधीतच लोकप्रियता मिळवण्यास सुरुवात केली. सुचित्रा बांदेकर, सुनील बर्वे, संदीप कुलकर्णी, पुष्कर श्रोत्री, मृणाल कुलकर्णी, शर्वणी पिल्लई, स्मिता तळवळकर, सुलेखा तळवळकर, आदेश बांदेकर, गिरीश ओक, श्रेयस तळपदे, सुबोध भावे, सोनाली खरे, रवींद्र बनकणी आणि दीपा लागू अशी भली मोठी आणि तगडी स्टार कास्ट या मालिकेत होती. तब्बल 3 वर्ष ही मालिका अल्फा मराठी म्हणजेच आत्ताच्या झी मराठीवर सुरू होती. महत्वाकांक्षी अवंतिका तिच्यावरचा अन्याय कसा सहन करत नाही अशा आशयाची ही मालिका होती. तर आजही प्रेक्षकांना अवंतिका खूपच भावते. 4 दिवस सासूते. रोहिणी हट्टंगंडी, कविता लाड, पंकज विष्णू, प्रिया मराठे, सागर तळशीकर, आनंद अभ्यंकर, कश्मीरा कुलकर्णी, मानसी नाईक, प्रसाद ओक, सुलेखा तळवळकर, राजेश श्रृंगारपुरे, भार्गवी चिरमुले ते श्वेता शिंदे अशी बरीच मोठी स्टारकास्ट याही मालिकेत होती. आशा लता देशमुख आणि अनुराधा देशमुख ही सासू सुनेची जोडी प्रचंड हिट ठरली. ETV मराठी म्हणजेच आत्ताच्या कलर्स मराठीवर ही मालिका तब्बल 12 वर्ष सुरू होती. 2001 ते 2013 अशी सलग 12 वर्ष या मालिकेनं गाजवले. तर गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्येही या मालिकेची नोंद झाली होती. या सुखाणो या. 2005 साली झी मराठीवर ही मालिका सुरू झाली होती. तर मालिकेत शर्वरी लोहकरे, राजन भिसे, प्रिया मराठे, गिरीश परदेशी, ऐश्वर्या नारकर, विक्रम गोखले असे मातब्बर कलाकार होते. एकत्र कुटुंब पद्धती, त्यातील गोडवे दुरावे या आशयाची ही मालिका होती. मालिकाच नाही तर मालिकेच्या शीर्षक गीतानंही प्रेक्षकांवर मोहिनी घातली. 2008 पर्यंत म्हणजेच तब्बल 3 वर्ष ही मालिका चालली. तर मालिकेतले संवाद, सीन्स आजही प्रेक्षकांना फारच भावतात. अग्निहोत्र. 2009 साली आलेल्या या मालिकेनं अक्षरशः प्रेक्षकांना वेड लावलं होतं. रहस्यमय कथानक असणाऱ्या मालिकेत तितकीच मोठी स्टारकास्ट होती ज्यांची नावं ऐकून तुम्हीही नक्कीच थक्क व्हाल. शरद पोंक्षे, शुभांगी गोखले, सिद्धार्थ सांदेकर, मृण्मयी देशपांडे, गिरीश ओक, मुक्ता बर्वे, विनय आपटे, विक्रम गोखले, सुहास जोशी, मोहन जोशी, मोहन आगाशे, सतीश राजवाडे, आस्ताद काळे, इला भाटे, लीना भागवत, मेघना वैद्य, सुलेखा तळवळकर, स्पृहा जोशी, उदय टिकेकर, चिन्मय मांडलेकर, मिलिंद शिंदे, समीर देशपांडे अशी भली मोठी स्टारकास्ट या मालिकेत होती. स्टार प्रवाहवर ही मालिका दिसली होती. तर या मालिकेच्या तुफान यशानंतर हल्लीच काही वर्षांपूर्वी मालिकेचा 2रा सीझनसुद्धा प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. मात्र 2रा सीझनला पहिल्या सीझन इतकी लोकप्रियता मिळू शकली नाही आणि अल्पावधीतच ही मालिका बंद झाली. श्रीयुत गंगाधर टिपरे. 2001 साली ही मालिका सुरू झाली होती. तर त्या काळी प्रत्येक कुटुंबात पाहिली जाणारी ही मालिका ठरली होती. दिलीप प्रभावळकर, शुभांगी गोखले, राजन भिसे, विकास कदम, रेश्मा नाईक हे टिपरे कुटुंबीय आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहेत. तब्बल 4 वर्ष ही मालिका सुरू होती. तर आजही प्रेक्षक या मालिकेला मिस करतात. याशिवाय वादळवाट, दामिनी, असंभव, आभाळमाया या मालिकासुद्धा तुफान गाजल्या होत्या. तेव्हा यापैकी कोणत्या मालिकेला तुम्ही सर्वात जास्त मिस करता तर पुन्हा पाहू इच्छिता कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि मराठी कलाविश्वातील अशाच नवनवीन घडामोडी आणि गॉसिप जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत रहा लोकमत फिल्मी.